नमस्कार मित्रांनो मी चौदा वर्षाच होतो जेव्हा माझी मालकीन मला तिच्या घरी घेऊन गेली ती मला दीडशे रुपये देऊन तिच्या पाठीची मालिश करायला सांगायची आणि मी दीडशे रुपये घेऊन मालिश करण्यास तयार होत होतो पण एका रात्री त्या मला म्हणाल्या सगळे लाईट बंद कर मी गुपचुप सगळे लाईट बंद केले पण त्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यावेळी मी ज्या वयात होतो तेव्हा एक तरुण मुलासाठी खूप महत्वाचा काळ असतो त्यातच एक महिला कमरेची मालिश करणे हे माझ्यासाठी खूप अवघड होते जेव्हा त्यांनी मला मालिश करण्यास सांगितले तेव्हा तर मी बराच वेळ त्यांना आश्चर्याने पाहत उभा होतो पण माझ्या वडिलांनी मला सांगून ठेवले होते की तुझी मालकीन तुला जे काही काम सांगेल ते तुला करावेच लागेल तिला नकार देऊ नकोस तुझी मालकीन खूप मायाळू आहे जर तू तिच्या मनात जागा केलीस तर ती तुला पगारेपेक्षाही जास्त पैसे देईल दीडशे रुपये त्यांनी मला दिलेच होते आणि मला माल्या की खुश रहा आणि हे पैसे तुझेच आहेत त्यावर मला खूप आनंद झाला पण जेव्हा मा त्या मला म्हणाल्या की हे तेल घे आणि माझ्या कमरेची मालिश करून दे तेव्हा मी आश्चर्यचकित झालो कारण एक महिला एखाद्या मुलाला आपल्या कमरेची मालिश करायला सांगते नकार देण्यास प्रयत्न केला पण मी घाबरलो होतो त्यामुळे मी काहीच बोलू शकलो नाही ती मला घेऊन गे रूममध्ये गेली आणि बेडवर झोपली ती मला म्हणाली की माझी मालिश कर जसा मी मालिश करण्यासाठी तिचा ड्रेस वर केला मी पटकन माझे डोळे मिटले आणि बंद डोळ्यांनी मी हातावर तेल घेऊन मालिश करू लागलो मी सर्व लक्ष माझ्या कामाला केंद्रित करत होतो मी माझी नजर एकदाही तिच्या कमरेवर टाकली नाही खाली मान घालून मी फक्त मालिश करत होतो तेव्हा मला असे आठवले की जेव्हा मी इथे काम करण्यासाठी आलो होतो तेव्हाची मालकीन आणि आजची मालकीनमध्ये मला थोडा फरक जाणवत होता मला आज त्यांच्या वागण्याचा काहीतरी वेगळा बदल दिसत होता आणि त्या चेहऱ्यावरून खूप घाम आलेला होता मला कळत नव्हते की मालकीन काय करत आहे मला पाहून ती लगेच सरळ झाली आणि माझ्याकडे पाहून ती नजर चोरू लागली मी खूप आश्चर्यचकितने तिच्याकडे पाहत होतो मला वाटले की आज मालकींची तब्येत ठीक नाही मी जेव्हाही मालकींची मालिश करत असे तेव्हा मी खूप शांतपणे माझे काम करत असे पण आज त्यांना पाहून मी जरा घाबरून त्यांना विचारलेच ही तुमची तब्येत ठीक आहे ना तुम्ही अशा घाबरलेल्या अवस्थेत का दिसत आहात माझ्या मनात मालकीनीविषयी खूप आदरणीय काळजी होती कारण ती फक्त माझी मालकीनीच नव्हती तर एक चांगली व्यक्ती सुद्धा होती अगदी लहानपणापासून त्यांनी मला आश्रय दिला होता आणि माझ्या निरार्थक जीवनाला त्यांनी अर्थ दिला होता मला या गोष्टीची काळजी अजिबात नव्हती की त्यांनी मला कोणत्या प्रकारचे काम करायला सांगितले त्यांनी दिलेल्या पैशामुळे आज माझे आयुष्य बदलले होते आणि माझी घरची परिस्थिती बदलली होती माझ्या प्रश्नावर त्यांनी नकारात्मक मान हलवली आणि म्हणाले की मी ठीक आहे पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला साप दिसत होते की त्या ठीक नाहीये त्यांना काहीतरी टेन्शन आहे पण त्या लपवत आहेत भरपूर महिन्यापासून मी फक्त माझे कामच करत होतो पण आज पहिल्यांदा त्यांनी मला मालिश करायला सांगितले त्यामुळे मी खूप घाबरलो कारण ती एकटीच त्या पूर्ण घरात राहत होती तिला नवरा नव्हता मूल नव्हतं एकटीच होती पण तरीही ती आम्ही मालिश करून दिली पण पूर्ण वेळ माझे हात थरथर कापत होते आधी मला असे वाटले की मालकीन मला फक्त आजच मालिश करायला सांगेल पण आता मालकीन मला रोज मालिश करायला सांगू लागले मला त्यांची इतर कोणतेही काम करायला अडथळा नव्हता पण जेव्हाही त्या मला मालिश करायला सांगत होत्या तेव्हा मला खूप अस्वस्थ जाणवत होते एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की जेव्हापासून मी मालकीनीची मालिश करण्यास सुरुवात केली होती तेव्हापासून त्या माझ्यावर खूप खुश होत्या नेहमी त्या मला दीडशे रुपये देत होत्या पण आता तर त्या मला कधी तीनशे तर कधी चारशे रुपये देत होत्या त्यांची गोष्ट मला खूप खटकत होती मला खूप वेगळेच वाटत होते नेहमीप्रमाणे ने मी आजही त्यांची मालिश करण्यासाठी तेलाची बाटली उचलली मी चौदा वर्षाचा होतो तेव्हापासून मी त्यांची मालिश करत होतो पण ही गोष्ट मला खूप लाजीरवाणी वाटत होती मला त्यांच्यावर रागही येत होता कारण त्या मला अशा प्रकारचे काम करायला भाग पाडत होत्या पण मला नाईलाच होत ते काम करावेच लागणार होते कारण त्या कारण त्याबद्दल मला रोज दीडशे रुपये मिळत होते म्हणून मी त्यांना काही न बोलता त्यांचे काम रोज करत होतो मला थोडे कळालेच होते की मालकीन माझ्याकडून हे काम का करून घेतोय तेलाची बाटली घेऊन मालिश करण्यासाठी मी जेव्हा पलंगावर बसलो तर अचानक मालकीनीने मला म्हणाले की राजू सगळी लाईट बंद कर हे ऐकून मी घाबरलो आणि त्यांच्याकडे पाहू लागलो मला थोडे समजले होते की काहीतरी गडबड आहे पण मालकीन सांगायला तयार नव्हती मी हॉलची सगळी लाईट बंद केली आणि चाहूल घेत त्यांच्या पलंगावर येऊन बसलो अचानक अंधार मला असे जाणवले की मालकीन पलंगावर झोपून गेले आणि मी जसेही मालिश करण्याला हात पुढे केले मालकिनीने माझ्या हात पकडून मला थांबविले आणि मला जे काही सांगितले ते ऐकून तर मी थक्कच झालो माझ्या हृदयाचे ठोकेही वाढले मी जागेवर स्तब्ध झालो मालकिनीची बोलणे ऐकून मी पूर्णपणे हादरलो होतो मी पंजाबमध्ये एका खेड्या गावात राहत होतो माझ्या कुटुंबाची परिस्थिती खूप गरीब होती आणि मी फक्त चौदा वर्षाच असल्या मला कुठे काम मिळत नव्हते हे अशक्य होते मी माझ्या डोळ्यांनी माझ्या आई वडील वाईट परिस्थितीत पाहिले होते ती खूप कष्ट करत होते त्यांनी त्यात मी त्यांची कुठलीही प्रकारची मदत करू शकत नव्हतो मला असे खूप वाटत होते की मी कुठेतरी प्रकारचे पैसे आणून त्यांना द्यावे ती प्रत्येक गोष्ट आणून देत होते मी मोठा होऊन माझ्या आई वडिलांना मदत करायची होती त्यांना चांगले आणि आरामदायक जीवन द्यायचे होते त्यामुळेच मला चांगले शिकून मोठे व्हायचे होते पण मला चांगले ठाऊक होते की आमच्याकडे माझ्या शिक्षणासाठी पैसे नव्हते दोन वेळचे जेवण आम्हाला कसे बसे मिळत होते पण मला हे माहीत होते की मी जर माझ्या आई वडिलांसमोर माझ्या शिक्षणाची इच्छा व्यक्त केली तर ती काहीही करून माझी इच्छा पूर्ण करतील आणि वाटेल तेवढे कष्ट करतील पण मी एवढ्या स्वार्थी नव्हतो मी माझ्या मनाचा ताबा ठेवल्या आणि याच गोष्टीमुळे मी खूप नाराज होतो ही त्याच वेळी गोष्ट होती की ज्यावेळी मालकीन आमच्या आयुष्यात आली मालकीनीचे वयाने बरीच मोठी होती पण ती एकटीच राहत होती तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला होता आणि तिला मूळबान नव्हते मालकीन श्रीमंत होती तिच्याकडे भरपूर पैसा होता पण ती एकटीच राहत होती त्यांची भरपूर शेती आमच्या गावातही होती त्या जमिनीच्या कामानिमित्त आमच्या गावी आल्या होत्या त्यांनी मला खूप निरखून पाहिले आणि म्हणाल्या की तू शाळेत का जात नाहीस आणि शिक्षण का घेत नाहीस तेव्हा मी त्यांना माझ्या घरातली सगळी परिस्थिती सांगितली आणि म्हणालो की माझ्या गरिबीमुळे मी शिक्षण घेऊ शकत नाही जर मी शिक्षण घेण्याचे ठरवले तर आमच्या घरात खर्च वाढेल आणि आम्हाला जेवणही मिळणार नाही माझे बोलणे ऐकून मालकीन काहीच विचारात पडल्या आणि माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांना भेटल्या व त्यांना म्हणाल्या की मला घरकामासाठी याच वयाच्या मुलाची आवश्यकता आहे हे ऐकून माझ्या आई वडील विचारात पडले आणि विचार करू लागले की एवढ्या कमी वयात आपल्या मुलाला कामास भाग पाडणे योग्य आहे का कदाचित ते माझा विचार करत होते की मी त्यांच्या बाबतीत काय विचार करणार पण मी पुढाकार घेऊन कामासाठी होकार दिला आणि मालकीन म्हणालो की मी तुमचे सांगणार ते काम करण्यास तयार आहे हे ऐकून मालकीन खूप खुश झाली मी होकार तर दिला पण त्यावेळी मला जराही कल्पना नव्हती हो की ती काय काम करावे लागणार मी तर असाच विचार करत होतो की मालकीन मला काहीतरी घरातील छोटे कामे सांगणार आणि मी तर कामे करणार तयार होतो माझा होकार ऐकून माझ्या आई वडिलांपुढे काहीच बोलले नाही मालकिनीने माझ्या आई वडिलांच्या हातात चांगली मोठी रक्कम ठेवली आणि म्हणाली की मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला वेळेवर पैसे देईल आणि यामुळे आमची परिस्थिती सुधारेल आता माझे स्वप्न पूर्ण झाले होते कारण मला नेहमीच माझ्या आई वडिलांना हातभार लावायचा होता मी माझा थोडाफार सामान घेऊन मालकिनीसोबत घेतला शहरात त्यांच्या घरी गेलो मी माझ्या आयुष्यात पहिले एवढं सुंदर घर पाहिले नव्हते त्यांनी मला त्यांच्या घरात राहण्यासाठी एक वेगळी खोली दिली होती ती खोली खूप छोटी होती पण खूप सुंदर होती खोलीत खूप महागडे फर्निचर होते पण त्या खोलीकडे पाहून असे वाटत होते की जणू काही ही खोली माझ्यासाठी बनवलेली आहे मालकिनीने मला घरातील छोटी छोटी कामे समजून सांगितली त्यात रोज गाडी पुसणे त्यांना रोज रात्री तुम सोबत पाणी देणे आणि दिवसातून तीन वेळा जेवणाचे भांडे घासणे माझ्यासारख्या गरीब मुलासाठी एवढे काम करणे खूप सोपे होते मालकीनीच्या घरी बाहेरून जेवण येत असेल मालकीनी मला त्याच्यासोबतच जेवाल देत असे एवढेच नाही तर ते नवीन कपडे आणि सुद्धा देऊन दिली होती त्यांचे आमच्यावरील उपकार एवढे एवढे इतके होते की त्या म्हणाल्या की लवकरात लवकर तुझे एखाद्या चांगल्या शाळेत ऍडमिशन करून देणार कारण मी शिक्षण घेऊन शिकेल हे ऐकून तर मी खूप खुश होतो मला असे वाटत होते की मी येथे काम करण्यासाठी नाही तर जणू काही मालकनीने मला दत्तक घेतले आहे पण जशी रात्र झाली तेव्हा त्यांनी माझ्या खोलीत बोलवले आणि मला एक सुगंध तेलाची बाटली दिली माझ्या हातात देऊन म्हणाल्या की माझी मालिश करून दे मी मान खाली घालून नकार नाही दिला मी त्यांच्या हातातून तेलाची बाटली घेतली आणि त्यांच्या पायाजवळ बसलो कारण मला वाटले की त्यांच्या पायाची मालिश करायची आहे पण त्यांनी मला थांबवले आणि म्हणाल्या माझ्या कमरेची मालिश करून दे तेव्हा मी थोडा डचकलो मला मालिश करताना खूप लाजीरवाने वाटत होते आणि माझा गोंधळी होत होता मी त्यांची मालिश केली आणि नंतर उठून माझ्या खोलीत गेलो मला वाटले की मालकी थकून आली आहे म्हणून त्यांनी मला कमरेची मालिश करण्याचे सांगितले पण हा माझा मोठा गैरसमज होता मी खेळता खेळता सगळे काम पूर्ण केले होते त्यामुळे मी खूप आनंदी होतो मी थोडा स्वाभिमानी मुलगा होतो म्हणून मी माझे कामसुद्धा उल्हसाने करत होतो दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झाले रात्र झाली आणि मुलकर्णीने मला खोलीत बोलून घेतले तेलाची वाटली माझ्या हातात दिली पण आज मला खूप टेन्शन आले होते की मालखीन पुन्हा मला कमरेची मालिश करण्यास सांगेल काय पायाची मालिश करण्यापर्यंत ठीक होते पण ज्या ठिकाणी त्या मालिश करायला सांगत होत्या त्या ठिकाणी मालिश करताना मला खूप अवघडल्यासारखे वाटत होते आजही त्यांनी मला तिथेच मालिश करण्यास सांगितले आणि मी जशी तशी मालिश करून त्यांच्या पुढे पाहू लागलो पण ते एकदम शांतपणे झोपल्या होत्या मला हे कळत नव्हते की माझ्यासोबत असे करून त्यांना काय मिळणार आहे तीन दिवसानंतर त्यांनी माझा एक चांगल्या शाळेत ॲडमिशन करून दिले मला मालकीण खूप आवडत होत्या पण त्यांनी मालिश करणे मला आवडत नव्हते पण त्या रोज मला मालिश करायला सांगत होत्या आणि मी करत होतो कारण माझ्या आणि माझ्या आई वडिलांवर त्यांचे खूप उपकार होते त्यामुळेच मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो त्यांना कदाचित हे कळून चुकले होते की मला त्यांचे मालिश करणे आवडत नव्हते म्हणूनच त्यांनी पगारा व्यतिरिक्त मला दररोज रोज दीडशे रुपये देणे चालू केले आणि मी आनंदाने ते काम करू लागलो असे बरेच दिवस माझ्यासोबत निघून गेले आणि मला त्यांच्या सर्व कामाची सवय झाली होती त्यांची एक सवय खूप चांगली होती की महिना पूर्ण होताच त्या न सांगता माझ्या घरी पैसे पाठवून देत असे त्यामुळे माझ्या आई वडिलांना खूप मदत झाली होती मी खूप मन लावून अभ्यासही करत होतो कारण मला आयुष्यभर मालकिनीच्या घरासारखे इतर महिलांच्या घरी राहून काम करायचे नव्हते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे मालिश करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो आणि मालिश करू लागलो तेव्हा मालकिनी माझ्याकडे एक टक पाहू लागली होती त्यांची मालिश करत असताना माझ्या चेहऱ्यावर नेहमीच बारा वाजत असे आणि ही गोष्ट त्यांना चांगलीच ठाऊक होती माझ्याकडे पाहून त्या माला की मला चांगलीच माहीत आहे की तुला माझे मालिश करणे आवडत नाही परंतु माझा काही नाइलाज आहे तो तू समजून घे मालकीन काहीशी उदास होऊन बोलू लागली होती लाग मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो मालकीनने मला जेव्हा त्यांच्या त्रासाबद्दल सांगितले तेव्हा मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो त्या म्हणाल्या की त्यांच्या पाठीच्या कण्याचा त्रास आहे आणि मालिश केल्याशिवाय त्यांना झोप येत नव्हती म्हणूनच त्या माझ्याकडून रोज मालिश करून घेत असत त्या म्हणाल्या की मी या कामासाठी नर्स आणि काही कामवाली ठेवल्या होत्या पण त्या काही ना काही बाना करून निघून जात तर काही मालिश न करता निघून जात होत्या म्हणूनच मालकिनीने मला कामावर ठेवले होते आणि त्याचे आमच्यावर खूप उपकारही होते म्हणून मी त्यांना मालिश करण्यास नकार देऊ शकत नव्हतो हे सांगता सांगता त्या नाराज होऊन एकदम शांत झाल्या हे ऐकून मला खूप वाईट वाटले मला माझ्या विचाराबद्दल घृणा वाटू लागली ज्या व्यक्तीने माझ्या एवढे उपकार केले होते ते उपकारही फिरू शकत नव्हतो त्यानंतर मी संपूर्ण मनापासून त्यांच्या मालकीनीची मालिश करू लागलो आणि मालिश करताना मी कधीही माझा चेहरा पाडला नाही म्हणून मालकीन माझ्यावर खूप खुश होती मी आता तरुण झालो होतो आणि मालकीन खूप वयस्कर झाली होती एके दिवशी जेव्हा मी त्यांच्या खोलीत मालिश करण्यासाठी गेलो तर त्यांची तब्येत खूपच खराब होती मी त्यांना खूप विचारण्याचा प्रयत्नही केला पण त्यांनी मला काहीच सांगितले नाही मी मालिश करण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला मालिश करताना लाईट बंद करण्यास सांगितले तेव्हा मी खूप आश्चर्यचकित झालो आणि त्यांच्याजवळ बसलो माझा हात हातात घेऊन त्या माला म्हणाल्या की आज माझी तब्येत खूप खराब आहे माझ्या छातीत खूप दुखत आहे मला कसे तरी वाटत आहे माझी शेवटची वेळ जवळ आली आहे त्यांची ही गोष्ट ऐकून मी तर थंड घाम फुटू लागला त्या म्हणाल्या की तुझ्या स्वभावाने माझे मन जिंकले आहे जर माझा कोणी मुलगा असता तर तो तूच असतास मी ऐकून माझा मुलगा समजते म्हणून मी माझी सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली आहे स्वतःची काळजी घे एवढे बोलून त्यांचा हात माझ्या हातातून सुटला मी लगेच लाईट चालू करून पाहिले व लगेच डॉक्टरांना फोन केला मालकीन एकदम शांत झाली डॉक्टरने मला त्यांच्या मरण्याचे कारण विचारले हे ऐकून मी थक्क झालो मला खूप मोठा झटका बसला होता मी खूप रडलो कारण मालकीन आणि माझ्यात आई मुलाचा नाते होते दुसऱ्या दिवशी त्यांचा वकील मला संपूर्ण कागदपत्रे सोपवली आणि मी श्रीमंत झालो माझ्यासोबत आता माझे आई वडील या घरात राहू लागले माझ्या आयुष्यात खूप सुंदर झाले कारण माझी मालकीन खूप चांगली व्यक्ती होती त्यांच्यामुळे आज मला एक चांगले आयुष्य मिळाले होते तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला आवडली का हे नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद